गुणरत्न सिद्धार्थ यांना मारहाण चुकीची आहे असं मत राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केले. पाटील नांदेडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांच्या दृष्टीनं आवश्यक असणारा न्याय मागायला गेलं कोर्टात, तर अशा प्रकारे हल्ला करणं हे शेवटी योग्य वाटत. असा हल्ला करून उलट केस मध्ये विघ्न तयार होतील आणि कोर्टाचाही समज वेगळा होऊ शकतो. त्यामुळं असं करणं हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत देखील फार सोयीचं आणि समर्थक आहे असं मला वाटतं. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष निषेध करेल अशा मारहाणीचा? अशा पद्धतीने एका व्यक्तीला जाऊन कोणी असं मारहाण करणं योग्यच नाही आहे. की कोर्टात लोक जात असतात, कोर्टात जाऊन आपला न्याय मागत असतात, कोर्टाने निर्णय देण्याच्या आधीच आपण त्याला मारणार हे काही योग्य असं मला वाटत नाही. आणि निर्णय झाल्यानंतरही मारू नये, पण अशा पद्धतीनं मारहाण करणं याचा कधीच राष्ट्रवादी समर्थन करणार नाही. आणि कोर्टात अशा न्याय मागायला गेलेल्या लोकांना मारल्यानंतर कोर्टाची मानसिकता देखील त्या दृष्टीने मराठा आरक्षणाच्या संबंधात वेगळ्या पद्धतीने होऊ शकते. माझं असं आव्हान आहे सगळ्यांना की कोणी असे हल्ले करू नका. हल्ले करून फार एखाद्याचं नाव पेपरला आलं त्याच्या पलीकडे काही होत नाही. ज्यांनी कोर्टात जाऊन न्याय मागितलेला आहे त्यांना कोर्ट न्याय देईल. मराठा आरक्षणाचं समर्थन करणं आणि ते टिकवणं हे काम सरकारचे वकील करतील. त्याबाबतीत इतरांनी चिंता करण्याची आज गरज आहे असं मला वाटतं. साम दाम दंडभेद नीती सध्या मुख्यमंत्री वापरत आहेत. धुळे नगरपालिका निवडणुकीत त्यांची ही नीती जिंकली असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला. जयंत पाटील नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. साम दाम दंडभेद ही देवेंद्र फडणवीसांची नीती धुळ्यामध्ये यशस्वी झाली, कारण धुळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर ज्यांनी चिन्ह आमदारकी मिळवली ते अनिल गोटे हे भाजपपासून वेगळा सौता सुभा करून लढत होते. म्हणजे भाजपचे स्वतःचे कार्यकर्तेच नव्हते, काँग्रेस दुसऱ्या बाजूला होती, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा आघाडी होती. त्यामुळं भारतीय जनता पक्षाला कार्यकर्ते मिळण्याचा प्रश्न नव्हता. अशा परिस्थितीत धनाचा पूर्ण वापर कसा केला जातो याचं उदाहरण म्हणजे धुळे आहे असं मला वाटतं.